त्यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवीं विरोधात बेनामी संपत्ती प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजन साळवींनी ही 3.5 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जमा केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे. दरम्यान आमदार राजन साळवी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार नसल्याचं राजन साळवींनी म्हटलंय. गेल्या अनेक तासांपासून साळवींच्या घरी एसीबीच्या पथकाकडून झाडाझडती सुरू आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी मनोज लेले आपल्या सोबत आहेत. मनोज, नक्कीच जवळपास 8 तास उलटून गेलेले आहेत आणि राजन साळवी यांचं हेच घर आहे. या ठिकाणी जवळपास 8 तासापासून एसीबीचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी ठाण मांडून आहेत. जी बेनामी हिशोबी संपत्ती आहे त्या संदर्भातली चौकशी जी आहे ती या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. आणि त्याचप्रमाणे मोठ्या पद्धतीने सध्या कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी राजन साळवी यांच्या बाहेर जमा झालेले पाहायला मिळतात. राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर या मतदारसंघातून मोठ्या संख्येनं सध्या जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमलेले पाहायला मिळतात. स्वतः राजन साळवी हे कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. आपल्यासोबत स्वतः राजन साळवी आहेत, जिल्हाध्यक्ष, इतर कार्यकर्त्यांची सुद्धा टीम या ठिकाणी असलेली पाहायला मिळते आहे. साळवी साहेब काय सांगाल, सगळ्यांच्या भेटीगाठी पण या ठिकाणी घेत आहे एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न? नाही, आतापर्यंत माझी 4 ठिकाणची जी प्रॉपर्टी आहे त्या संबंधीची 3 ठिकाणची माझ्या माहितीमुळे मोजमाप आणि चौकशी पूर्ण झालेली आहे. माझं मूळ घर जे इथं आता आहे, नवीन माझं निवासस्थान, तिथं आतमधले अधिकारी बसलेले आहेत. चौकशी चालू आहे, स्टेटमेंट घेण्याचं काम चालू आहे. त्यानंतर गुन्हा दाखल होईल असं वाटतं, पण मला अजून काय तसं काही ठोस माहिती नाही. परंतु त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मी, माझी पत्नी आणि माझा मुलगा त्यांच्यावरती त्यांनी गुन्हा दाखल केलेला असं मला समजतंय. उद्धव ठाकरेंसुद्धा आज दिवसभरामध्ये तुम्हाला 2 वेळा फोन येऊन गेला, काय नेमकं तुमचं याच्या संदर्भातलं बोलणं झालं? शिवसेना पक्षप्रमुख हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत. ज्या ज्या वेळेला आमच्यावरती आमच्या सर्व लोकांवरचा प्रसंग येतो त्यावेळेला ते कुटुंब म्हणून नक्कीच आमच्या पाठीशी असतात. आज सकाळपासून 2 वेळा त्यांनी मला मोबाईलवरती माझ्या ह्या असल्या चौकशी केली, विचारपूस केली आणि ठामपणे सांगितलं, राजन घाबरायचं कारण नाही, आम्ही तुमच्या पाठीशी पुरी शिवसेना आणि ठाकरे कुटुंब आहे. एसीबीची टीम या ठिकाणी वेळगडपणा करते, कारण ज्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर सगळी ज्या ठिकाणी छापेमारी सकाळपासून होते आहे, आता पुन्हा एकदा वेळगडपणा. छापेमारीबद्दलच मला थोडा आक्षेप आहे, छापेमारी करायला काय मी गुंड आहे की कुठं असं मोठा घबाट असं स्मगलिंगचं आणून ठेवलेलं आहे? ही चौकशी आहे, चौकशीला सामोरं जातोय आणि ही सर्व रितसर सुरू आहे, व्हायचं ते होईल पुढे काय ते. समजा जर या ठिकाणी गुन्हा दाखल करून अटक झाली तर पुढची भूमिका नेमकी काय असेल? आता कायदेशीर त्यांची कारवाई ते करणार आहेत. माझ्यासाठी माझे सहकारी निश्चितपणे न्यायालयामध्ये गेल्यानंतर जामीनसाठी अर्ज करतील आणि निश्चितपणे माझा न्याय देवतेवर विश्वास आहे, हजर केल्यानंतर ताबडतोब तुम्हाला जामीन मिळेल असं मला वाटतं. 8 तास उलटून गेलेले आहेत, चौकशी नेमकी काय काय सुरू आहे, आपण नेमकं काय सुरू आहे? आता माझ्या असलेल्या घराची मोजमाप, घरामध्ये ज्या ज्या वस्तू आहेत, टीव्ही असेल, फ्रीज असेल, कपडे असतील, विविध असलेल्या आतमध्ये जी साधन संपत्ती आहे त्याची मोजमाप चाललेली आहे. त्यांच्या रुटीनप्रमाणे त्यांचं काम चालू आहे, निश्चितपणे त्यासंबंधी ते योग्य ते अहवाल देतील. मुलगा आणि पत्नी या दोघांवरती सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत, ते सध्या कुठे आहेत? मुंबईमध्ये माझे मुलगा आणि माझी पत्नी गेलेली आहे, ती उद्या सकाळी रत्नागिरीमध्ये दाखल होतीलच. या ठिकाणी हे होते राजन साळवी सर. तुम्ही बघू शकता की मी कॅमेरामॅनला पुन्हा एकदा सांगेन की हेच राजन साळवी यांचं घर आहे, की याच घरामध्ये सध्या एसीबीच्या अधिकाऱ्यांची जी टीम आहे ती दाखल झालेली आहे आणि मोठ्या संख्येनं सध्या कार्यकर्ते देखील या घराच्या बाहेर जमा सुरुवात झालेली आहे. कारण जवळपास 8 तास उलटून गेलेले आहेत, याच घरामध्ये जी चौकशी सुरू आहे त्या संदर्भात नेमकं चाललं आहे काय आणि राजन साळवी यांना या प्रकारे एक प्रोत्साहन देण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी ही सगळी जी कार्यकर्त्यांची मंडळी आहे ती या ठिकाणी आलेली पाहायला मिळत आहेत. अगदी जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यापासून जे उद्धव ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. राजन साळवी स्वतः या ठिकाणी येऊन जे आलेले कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेत आहेत. या ठिकाणी कार्यकर्तेसुद्धा आहेत, आपण जाणून घेऊया. साहेबांच्या बातमी आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आलात, काय सांगाल, तुमचं काय मत आहे? आम्ही साहेबांचं समर्थन करण्यास आलेलो आहे, समर्थन करण्यासाठी. बरोबर आहे. साहेब आमचे सही सलमा सोडणार. साहेब काय सांगाल, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा सुरुवात झाली, चोर सोडून संन्यासाला फाशी हा नियम लागू आहे इथे आणि आम्ही सगळे उघड्या डोळ्याने शिवसैनिक बघतोय, वेळ येईल तेव्हा दाखवू जे काय दाखवायचं ते. आपण बघितलं या सगळ्यामध्ये. मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. राजन साळवींच्या घरी धाड पडलेल्या एसीबीच्या अधिकारी या सगळ्याची आता तपासणी करतात.